श्रेणीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे रेल्वे स्थानकातील पलाट क्रमांक 1 वर छत नसल्याने उन्हाच्या कडाक्याने प्रवासी हैराण. ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर बाजारपेठेची झाली दुरावस्था. राज्यातील अनधिकृत बांधकामे राज्य सरकारने केली नियमित. जिल्ह्यातील पाणी टंचाईमुळे शहरातील तरण तलाव व वॉटर पार्क बंद करण्याचा ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय. टीएमटीच्या धडकेत वाहतूक शाखेच्या पोलिसाचा मृत्यू. ठाणे रेल्वे स्थानकातील पलाट क्रमांक 1 वर छत नसल्याने उन्हाच्या कडाक्याने प्रवासी हैराण झाले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या दुचाकीसाठी वाहनतळ तयार करण्याचे काम सुरू असून त्यासाठी फलाट क्रमांक 1 वरील छताचे पत्रे हटवण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना फलाटावरील छतच गायब झाल्याने येथील प्रवाशांच्या अंगाची मात्र लाही लाही होऊ लागली आहे. या भागातील पादचारी पुलाच्या खांबाचे काम पूर्ण झाले असून वाहनतळाच्या खांबाचे काम सुरू आहे. हे काम पुढील आठवड्यात संपल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या दुचाकी वाहनांना पार्किंगसाठी विस्तृत जागा नसल्याने रेल्वे प्रशासनाने दुचाकीसाठी वाहनतळ उभारण्याचे निश्चित केले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या उपक्रमाचे दादर स्थानकातून भूमिपूजन पूर्ण केले होते. मात्र या ठिकाणी असलेल्या झाडांमुळे वाहनतळाचे काम सुरुवातीपासूनच रखडून पडलेले होते. ही झाडे हटवण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे. या भागामध्ये रेल्वेच्या पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांसाठी फलाटावरील छप्पर हटवण्यात आले आहे. त्यामुळे फलाटावरील प्रवाशांना उन्हाच्या झळा सोसत येथे लोकलची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान येत्या आठवड्याभरात वाहनतळाच्या खांबाचे काम पूर्ण केले जाणार असून त्यामुळे प्रवाशांना किमान सावली उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर वाहनतळाचे काम येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता असून येत्या पावसाळ्यापूर्वी रेल्वे फलाटावरील छप्पर टाकण्याचे काम पूर्ण केले जाईल असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर बाजारपेठेची दुरावस्था झाली आहे. शहरातील रस्ते प्रशस्त करण्याच्या मोहिमे अंतर्गत विस्थापित होणारे दुकानदार, नागरिक या पुनर्वसनासाठी ठाणे महापालिका मोठमोठ्या घोषणा करत असताना सुमारे 15 वर्षापूर्वी अशाच प्रकारे उथळसर येथील बाजारपेठेत स्थलांतरित करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांना सोयी सुविधांअभावी हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. या विस्थापित व्यापाऱ्यांकरिता उथळसर भागातील जोगीला बाजारपेठेत बांधण्यात आलेल्या गाळ्यांची पूर्ती दुर्दशा झाली आहे. अस्वच्छ परिसर, प्रवेशद्वारास कुलूप, महावितरणाच्या वीज वाहिन्यांचे जंजाळ, अस्वच्छता गृह आणि गुंडांचा उपद्रव यामुळे येथे येऊन फसलो अशी या व्यापाऱ्यांची भावना झाली. सुमारे 15 वर्षापूर्वी ठाणे पूर्वेतील कोपरी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये जागा गेलेल्या अनेक व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना उथळसर येथील जोगीला मार्केट इमारतीमध्ये गाळे देण्यात आले होते. महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती कार्यालय इमारतीच्या मागील भागातच एक गाळे असून येथे सध्या 100 अधिक दुकाने सुरू आहेत. परंतु व्यापाऱ्यांचे स्थलांतर केल्यानंतर पालिकेने या ठिकाणी ढुंकूनही पाहिले नाही. जोगीला बाजाराच्या इमारतीला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची आणि वितरण व्यवस्थेची दुरावस्था झाली आहे.
शिवाय अनियमित पाणी पुरवठ्याचा फटका येथे सहन करावा लागत आहे। स्वच्छता गृह अतिशय खराब अवस्थेत आहे। 20 मीटर साठी स्वतंत्र खोली उभारण्यात न आल्याने मोकळ्या जागेवर मीटर लटकवण्यात आले आहेत। या ठिकाणी वीज वाहिन्या उघड्यावर लोंबकळताना दिसतात। इमारतीचा समोरील प्रवेशद्वार बंद असून येथे भिकारी गर्दूले बसत असल्याने त्याचा त्रास येथील ग्राहकांना होतोय। येथील गाडीधारकांनी याविषयी वारंवार महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही। विशेष म्हणजे या बाजारपेठेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर महापालिकेची शाळाही सुरू आहे, त्यामुळे अस्वच्छता आणि गैरसोयीचा सामना येथील विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे। अलीकडच्या येथे अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर परिसरात वाढला असून त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना धमकावणे, हप्ते घेणे, जुगार खेळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत। याविषयी व्यापाऱ्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। उत्तरचर प्रभाग समितीच्या परिसरातील जोगीला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वच्छता राखण्याची गरज आहे। या प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्यापर्यंत आलेली नाही असे प्रभाग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। राज्यातील अनधिकृत बांधकामे राज्य सरकारने नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे। अनधिकृत इमारती आणि बांधकामांचा विषय ठाणे जिल्ह्यात ऐरणीवर असतानाच काल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे ठाणे, कल्याण आणि विशेषतः नवी मुंबईतील दिघा परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। दिघ्यात 99 अनधिकृत बांधकामे आहेत। ठाणे शहरात सध्या 2,24,687 झोपड्या आणि 1,31,938 अनधिकृत बांधकामे आहेत। वन विभागाच्या जागेवर 13,824 बांधकामे आहेत। यात बड्या विकासकांच्या वसाहतींचा देखील समावेश आहे। MIDC च्या जागेवर 25,630 बांधकामे आहेत, तर महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर 3,216 बांधकामे उभी आहेत। गेल्या काही वर्षात ठाण्यात अनेक अनधिकृत इमारती कोसळून अनेक जणांचे बळी गेले आहेत। बेकायदेशीर इमारतींना काही अटींची पूर्तता केल्यानंतर मान्यता मिळणार असून अनधिकृत बांधकामासंदर्भात समितीने दिलेला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे। सर्वसाधारणपणे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केलेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार नाहीत। समावेशक आरक्षणाच्या माध्यमातून सार्वजनिक सुविधा उपलब्ध होत असल्यास सदर आरक्षण जमीन मालकाच्या समितीने 200 मीटरच्या परिघ क्षेत्रात स्थलांतरित करून उपलब्ध होत असल्यास तसेच अत्यावश्यक नसलेली आरक्षणे फेरबदलाची प्रक्रिया करून वगळणे शक्य होत असल्यास त्यासाठी वेगळे शुल्क आकारून विकास योजनेतील विविध प्रस्तावित आरक्षणामधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत। राज्य, केंद्र किंवा अन्य स्थानिक प्राधिकरणाच्या जागेवर केलेली किंवा त्यांनी घोषित केलेल्या कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केलेली तसेच महसूल विभागाच्या इनाम आणि वर्ग 2 च्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे संबंधित प्राधिकरणाच्या संमतीशिवाय नियमित करण्यात येणार नाहीत। विकास योजनेमधील रहिवास क्षेत्रा व्यतिरिक्त असलेल्या ना विकास, औद्योगिक, वाणिज्य विभागात असलेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्यापूर्वी अशा क्षेत्रांचा वापर बदल करून रहिवासी विभागात समाविष्ट केल्यानंतर मार्गदर्शक तत्वानुसार नियमित करण्यात येतील असेही म्हटले आहे। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर।
जिल्ह्यातील पाणी टंचाईमुळे शहरातील तरण तलाव व वॉटर पार्क बंद करण्याचा ठाणे महानगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे। जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने ठाणे महापालिका हद्दीतील तरण तलाव आणि वॉटर पार्क सोमवारपासून म्हणजे आजपासून बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। खासगी तरण तलावांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील बंद करून पाणी बचत करण्याचे ठरविण्यात आले आहे। त्यामुळे उन्हाळ्यात तरण तलावात पोहण्याचा आनंद या वर्षी घेता येणार नाही। राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। ठाणे महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाने 55% पाणी कपात सुरू केली आहे। त्यामुळे 60 तास पाणी पुरवठा बंद केला जातो, तर इतर संस्थांनी देखील पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शहरातील ठाणे महानगरपालिकेच्या मालकीच्या 4 तरण तलावांचे पाणी खंडित करण्यात येणार आहे। तलावपाळी येथील मारुतराव शिंदे तरण तलाव, कळव्यातील साहेबा तरण तलाव, रहेजा येथील तरण तलाव आणि पूर्व ठाण्यातील तरण तलाव हे ठाणे महानगरपालिकेच्या मालकीचे आहेत। कळवा येथील तरण तलावाची दुरुस्ती सुरू असल्याने हा तरण तलाव बंद आहे। वागळी इस्टेट येथील रहेजा तरण तलावाची व्यवस्थापनाने पाणीपट्टी आणि मालमत्ता कर थकविल्याने त्याचे पाणी खंडित करण्यात आले आहे, तर पूर्व ठाण्यातील तरण तलाव एका संस्थेला चालविण्यात दिले आहे। तलावपाळी येथील तरण तलावाचे व्यवस्थापन ठाणे महानगरपालिका करत आहे। आजपासून या तलावांचे पाणी बंद केले जाणार आहे, तर पूर्व ठाण्यातील तरण तलावाबाबत महापालिका आयुक्त निर्णय घेणार आहेत। ठाण्यातील खासगी तरण तलावाला महापालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे। राम मारुती रोड येथे असलेल्या खासगी तलावात बोरिंगचे पाणी वापरले जाते, त्यामुळे तो तलाव बंद करता येत नसल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। तर मोठमोठ्या गृहसंकुलात असलेल्या तरण तलावांना महापालिकेच्या पिण्याचे पाणी पुरवले जात असेल तर ते खंडित केले जाणार आहे। शहरातील सूरज वॉटर पार्क आणि टिकुजिनी वाडी वॉटर पार्क मध्ये वॉटर गेम करिता महापालिकेचे पाणी वापरले जाते का याची माहिती घेतली जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी सांगितले। महापालिका हद्दीतील तरण तलावांना आजपासून पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे। सर्वसाधारण सभेला त्याची माहिती कळवली जाईल असे देखील श्री खडताळे यांनी सांगितले। न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। अपघाताने वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला मात्र नाहक आपला जीव गमावा लागल्याचे त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी सांगितले। साधारण 2 वर्षापूर्वीही शेजूलच्या बसने मीरा रोड बस थांब्यावर एका प्रवाशाला धक्का दिला होता। त्यावेळी त्याला समज दिली होती, तेव्हाही तो दारूच्या नशेत असल्याचे बोलले जाते। त्याच्या पान खाण्याच्या सवयीमुळे तो नशेत आहे की नाही हे समजत नव्हते असेही टीएमटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले। ही घटना घडण्यापूर्वी खबरदारी म्हणून वाहक सुनील नागरे याने प्रवाशांना मीरा रोड ते लोकमान्य नगर या मार्गावरून जाताना काशीमीरा भागात उतरवले। त्याचवेळी चालक यालाही प्रवाशांच्या मदतीने खाली उतरवता आले असते, तसेही माहिती पोलीस तसे टीएमटीच्या मुख्य आगारात देता आली असती। नागरे यांनी खबरदारी घेतली असती तर हवालदार चंद्रकांत साळुंके याचे प्राण वाचले असते असेही आता अनेक चालक खासगी बोलतात। विशेष म्हणजे संपूर्ण कारकिर्दीत विना अपघात चांगली सेवा देणाऱ्या शेजूळ यांची वर्तणूकही चांगली आहे, तरीही दारूच्या नशेत झालेल्या या अपघाताबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केलाय। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी।
ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तर आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.